बातमी आहे आता पुण्यातून। पुणे शहर हादरलेला आहे, किरकोळ वादातून शहरामध्ये गोळीबार झालेला आहे। बाणेरमध्ये महाबळेश्वर हॉटेलजवळ ही घटना घडली। आकाश बाणेकर या तरुणावर गोळीबार करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये किरकोळ वादातून गोळीबार झालेला आहे आणि या आरोपीला अटकही करण्यात आलेली आहे। आकाशवर सध्या उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। रोहन, किरकोळ वादातून गोळीबार झालेला आहे पुणे शहरात, गुन्हेगारीचं केंद्रबिंदू बनत चाललंय पुणे शहर आणि या गोळीबारामध्ये एक तरुण जखमी झालेला आहे, काय सगळं प्रकरण आहे? नक्कीच मिनल, खरं तर आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय की पुण्यामध्ये फायरिंगच्या घटना वाढत आहेत। यापूर्वी जे आहेत त्या पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत होती, कोयतेच्या माध्यमातून अनेक जणांचे खून गँग वॉर जे आहे ते होत होतं, परंतु फायरिंगचं प्रमाण जे आहे ते काही मागील दिवसांपासून वाढलेलं पाहायला मिळतंय। आजची जी घटना आहे काल रात्री घडलेली की बाणेर हा परिसर उच्चभ्रू परिसर मानला जातो, स्मार्ट सिटी परिसर मानला जातो आणि या बाणेर परिसरामध्ये जो आहे तो एका आकाश नावाच्या तरुणावरती जो आहे तो निलेश पिंपळकर यांनी तीन गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्यामुळे तो जखमी देखील झाल्याची माहिती पोलिसांकडून सध्या मिळते। त्याच्यावरती उपचार सध्या चालू आहेत आणि पुणे पोलिसांनी जे आहे, चतुर्सिंगी पोलिसांनी जे आहे ते गुन्हा दाखल करत पिंपळकर, निलेश पिंपळकर नावाचा जो इसम आहे त्या इसमाला अटक केलेली आहे अशी माहिती सध्या समजते। परंतु या घटना ज्या आहेत त्या निश्चितपणाने पुणे पोलिसांना विचार करायला लावणारे आहेत की नेमके फायरिंगच्या घटना शहरामध्ये का वाढत आहेत, कारण का मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रत्येक गुन्ह्यामध्ये, अगदी दरोड्याचा गुन्हे जरी असतील तरी त्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते बंदूक वापरले जात आहेत, पिस्तूल वापरले जात आहेत, गावठी कट्टे शहरामध्ये ऐवधरित्या येत आहेत आणि त्या गुन्हेगारीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जात आहेत। त्यामुळे पुणे पोलिसांनी जी आहे ती आता नेमकी या सगळ्या ह्याच्यावरती काय त्याच्याकडून कारवाई केली जाते आणि ही गुन्हेगारी कशा पद्धतीने ते रोखण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे। मिनल, अगदीच रोहन, ही गुन्हेगारी थांबवणं खरंच गरजेचं आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होते। रोहन, या सगळ्या गुन्हेगारी रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी पुणे पोलिसांकडून काय अधिकची उपाययोजना केली जाते, काय खबरदारी घेतली जाते? खरं तर मिनल, नक्कीच आपण मागील काही महिन्यांपासून पाहत होतो की कोयता गँगची मोठ्या प्रमाणामध्ये दहशत होती, अगदी चौकाचौकातले लोक जे आहेत, पोरं जे आहेत ते भाईगिरी करत होते आणि कोयते घेऊन दहशत माजत होते। परंतु इतके दिवस ही दहशत जी आहे ना ती दहशत दोन टोळींमध्ये असायची, त्याचा समाजाला त्रास होत नसायचा, परंतु मागील काही दिवसांपासून समाजातील लोकांना, सर्वसामान्य लोकांना जो आहे तो ह्याचा त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे पुणे पोलिसांनी ऍक्शन घेत अनेक मोहिमा चालू केलेल्या होत्या, जसं की कॉम्बिंग ऑपरेशन नावाचं एक मोहीम पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपूर्वी सुरू केलेलं होतं। त्या कॉम्बिंग ऑपरेशन मधून पुणे पोलीस रात्री जाऊन जे गुन्हेगार स्वरूपाचे लोक आहेत, जे गुन्हेगारी करायचे लोक आहेत ते गुन्हेगार त्यांना पोलीस पकडून आणायचे, घरामधून त्यांना घेऊन यायचे आणि त्यांच्यावरती कारवाई करायचे, त्यांच्या घरातून झाडाझडती करून त्यांना जे आहे ते स्थानबद्ध करून ठेवायचे। त्यामुळे काही प्रमाणामध्ये जी आहे ती ही गुन्हेगारी थांबलेली पाहायला मिळत होती, परंतु आता नेमकं या सगळ्या ज्या अवैधरित्या पिस्तोल शहरामध्ये येत आहेत, अवैधरित्या बंदुका येत आहेत आणि गुन्हेगारीमध्ये सध्या कोयता सोडून जे बंदूक वापरत आहेत त्यांच्यावरती आता पुणे पोलीस आगामी काळामध्ये नेमकी काय कारवाई करत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल। मिनल, अगदी रोहन, ही जी घटना घडली गोळीबारीची, यामध्ये आकाश बाणेकर हा तरुण जखमी झालेला आहे, त्याची प्रकृती सध्या कशी आहे? रोहन, आपण मगाशीच पुणे पोलिसांशी बातचीत करून माहिती घेतली, पुणे पोलिसांनी सांगितलं की तीन गोळ्या जे आहेत ते आकाशवरती झाडलेल्या आहेत, त्याची प्रकृती स्थिर आहे, त्याला एका पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती समजते। परंतु अद्याप आपल्याला समजू शकलेलं नाहीये की नेमकं आकाश बाणेकर आणि निलेश पिंपळकर यांच्यामध्ये काय वाद झालेला होता, किरकोळ वादातून इतका मोठा प्रसंग होऊ शकतो का, हा देखील महत्वाचा विषय आहे। त्यामुळे नेमकी कारण काही दिवसांमध्ये स्पष्ट होतील, कारण चतुर्सिंगी पोलिसांनी काल रात्रीच निलेश पिंपळकरवरती गुन्हा दाखल केल्याची माहिती समजते, गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात देखील घेतलेला आहे। आगामी काळामध्ये काही तपास पुणे पोलीस करतील आणि तपासाच्या अंती समजेल की नेमकी हा सगळा प्रकार कशामुळे घडलाय। अगदी रोहन, तुम्ही असेच जोडले राहा, आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे।